नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला कुठलाही डॉक्युमेंट काढायचा असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाचा लागतो तो म्हणजे रहिवासी पुरावा. आणि रहिवासी पुराव्याच्या जागी मित्रांनो आपण जोडतो राशन कार्ड. तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिकांकडे राशन कार्ड असतं, परंतु या राशनमध्ये प्रत्येकाला धान्य मिळतं का? कारण की मित्रांनो, ज्या नागरिकांना धान्य मिळत नसेल कारण त्यांच्या राशन कार्डवर शिक्का असतो तो म्हणजे शेतकरी असल्याचा, मग शेतकरी असल्याचा शिक्का आहे मग त्यांना राशन मिळणार नाही का? तर अशा नागरिकांसाठी राज्य सरकारने एक योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत पर एका व्यक्तीमागं 300 रुपये आता नागरिकांना मिळणार आहेत. म्हणजेच एका कुटुंबामध्ये जर 4-5 व्यक्ती असेल आणि त्यांच्याकडे राशन कार्ड असेल आणि त्यांना जर धान्य मिळत नसेल तर त्यांना महिन्याकाठी आता 1500 ते 2000 रुपये मिळणार आहेत. तर ते 2000 रुपये आता कसे मिळतील मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट माहिती आपण पाहणार आहोत. तर तुम्ही मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला भेटत राहतात. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा पुरावा वापरला जातो तो म्हणजे राशन कार्ड. जर तुमच्याकडे राशन कार्ड आहे आणि तुम्हाला जर धान्य मिळत नसेल तर आता धान्याऐवजी तुम्हाला एका कुटुंबासाठी 1500 ते 2000 रुपये आता राज्य सरकार देणार आहे. तर मग आता या यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट आहे किंवा नाही हे कसं पाहायचं? मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज A to Z माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुमचं नाव यादीत आहे किंवा नाही हे कसं पाहायचं? तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकतो. तर हे पाहण्यासाठी तुमच्याकडे फक्त 3 वस्तू असणं गरजेचं आहे. त्यातली महत्वाची वस्तू म्हणजे मोबाईल, त्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि तिसरं म्हणजे तुमचं राशन कार्ड. जर या 3 वस्तू तुमच्याकडे असेल तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्हाला राशन ऐवजी आता पैसे मिळणार का हे तुमच्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता. तर मित्रांनो, चला करूया या व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, राशनऐवजी आपल्याला पैसे कसे मिळतील हे पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मेरा राशन 2.0 हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम जायचं प्ले स्टोअरवर, मेरा राशन 0.2 हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्र या ठिकाणी इन्स्टॉल झाला आहे. तर याला आपल्याला संपूर्ण ॲलो करून ओपन करूनसुद्धा घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ॲप्लिकेशनसुद्धा ओपन झालं आहे. तर या ठिकाणी भरपूर लँग्वेज आपल्याला दिसणार आहे. तर त्यापैकी जर आपण महाराष्ट्रातील रहिवासी आहात तर आपल्याला या ठिकाणी मराठी निवडायचं आहे आणि पुढं यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सुरू करूया. यावर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला आपल्या कुटुंबातील कुठल्याही नागरिकांचा आधार कार्ड टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आपला आधार नंबर टाकून घेऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतला आणि कॅप्चा टाकून घेतला. त्यानंतर OTPने लॉग इन करा, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर OTP आपल्या जोही आधार कार्डला नंबर लिंक असेल त्यावर 6 अंकी OTP जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी OTPसुद्धा सेंड झाला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी OTP टाकून सत्यापित करा, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी OTP टाकून आपण व्हेरीफायसुद्धा करून घेतला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला MPIN निवडायचा आहे. तर या ठिकाणी क्रिएट नावर क्लिक करायचं आहे आणि जोही MPIN टाकायचा आहे आपल्याला तो या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मी MPIN सुद्धा टाकून घेतला आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर ऑप्शन आपल्याला असेल किंवा जेही नागरिक असेल, नागरिकांचा जोही मुख्य कर्ता घरात असेल त्यांचं नाव या ठिकाणी पहिल्या पेजवर आणि आपला जोही मोबाईल नंबर असेल किंवा तुमचं राशन कार्ड जर ऑनलाईन झालेलं असेल तर या ठिकाणी राशन कार्ड नंबर तुम्हाला दिसेल. या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन मित्रांनो तुम्हाला दिसतील, मॅनेज फॅमिली डिटेल, राशन एंटरटेनमेंट डेट्स, त्यानंतर ट्रॅक माय राशन, माय ग्रिव्हिनियन्स. तर अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसतील. तर या ठिकाणी बेनिफिट रिसीव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ट्रान्झॅक्शन अमाऊंट, सबसिडी, टोटल रक्कम या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. तर एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 1029 म्हणजेच 1029 रुपये मिळायला पाहिजे होते, परंतु मला राशन मिळत असल्यामुळं या ठिकाणी टोटल अमाऊंट दाखवत नाही आहे. तर ज्या नागरिकांना राशन कार्ड मिळत नसेल किंवा त्यांना अन्नधान्य मिळत नसेल तर त्यांची टोटल अमाऊंट या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये पर मानसी 300 ते 400 रुपये प्रमाणे एका कुटुंबातील 4-5 व्यक्ती असतील जेव्हा जेवढे व्यक्ती असेल त्यांची टोटल रक्कम मित्रांनो या ठिकाणी दिसून जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरामधील सर्व सदस्यांची किंवा कोणत्याही एका सदस्याचं आधार कार्ड किंवा राशन कार्ड नंबर टाकून तुम्हाला राशनऐवजी आता रक्कम मिळणार का हे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरसुद्धा पाहू शकता.
तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ तुमचा फायद्याचा असेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करायचा आहे. तुमच्या एका लाईकमुळे आपला व्हिडिओ जास्त रँकिंग करेल आणि रँकिंग केल्यामुळे मित्रांनो अजून बऱ्याच योजनांची व्हिडिओ आपण टाकत असतो, म्हणजे आता नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहील. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करून कळवायचं आहे. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे. अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओ मित्रांनो आपण घेऊन देत असतो. याचा हेतू संपूर्ण नागरिकांना फायदा व्हावा, संपूर्ण शेतकऱ्यांना, संपूर्ण शाळकरी विद्यार्थ्यांना फायदा व्हावा हाच हेतू आपल्या युट्यूब चॅनलचा असतो. तर मित्रांनो वाट पाहा एका नवीन व्हिडिओची, तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.